प्रति आदमापूर म्हणून परिचित असलेले बेलाटी येथे 28 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत बाळूमामा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती श्रीराम बेलाटीकर यांनी दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्री संत बाळूमामा मंदिर बेलाटी येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे संस्थापक श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी केले. 28 मार्च रोजी श्री संत बाळूमामा उत्सव होणार आहे, तर 29 मार्च रोजी दातपूर कामती सय्यद येथील भजनी मंडळाचे भजन होणार आहे. 30 मार्च रोजी तिरे कोरवली भजनी मंडळाचे भजन होईल. 31 मार्च रोजी कंदलगाव मनगोळी गावडेवाडी येथील भजनी मंडळाचे भजन होईल. तर 1 एप्रिल रोजी कवठे ओविकार यांच्या ओव्या होणार आहेत. तसेच 2 एप्रिल रोजी पाथरी कवठे डोणगाव येथील भजन होणार आहे. 3 एप्रिल रोजी SRP कॅम्प सोलापूर व नंदूर येथील भजनी मंडळाचं भजन पार पडेल, अशी माहिती देखील श्रीराम बेलाटीकर यांनी दिली आहे. श्रीराम हनुमंतराव पाटील या बाळूमामा ट्रस्टचा अध्यक्ष, ह्या नात्याने मी असं इच्छितो हे करतो की 28 तारखेपासून 3 तारखेपर्यंत पाडवापर्यंत हे कार्यक्रम आहेत, या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्यात ओव्या, कीर्तन, भजन, प्रसाद दररोज 8 दिवस म्हणजे यात्रेचं स्वरूप आणायचं आमच्या मनात आहे. तरी बाळूमामाच्या भक्तांनी ह्या कार्यक्रमाला शोभा आणावी आणि सहकार्य करावं अशी अध्यक्ष नात्याने मी विनंती करतो.